माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। दिनांक 26 ऑगस्ट रोजी रात्री 2 वाजता टाकळे ढोकेश्वर गावामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना पारनेर पोलिसांनी 24 तासाच्या आत जेरबंद केले। या गुन्ह्यामध्ये अटक झालेला आरोपी विकास सुरेश रोकडे वय वर्ष 19 राहणार वडगाव सावताळ तालुका पारनेर हा बनावट नोटा छापत असल्याची कुणकुण पोलिसांना होती। त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक HN उगले यांनी आरोपीच्या वडगाव सावताळ येथील घराची झिडाझडती घेतली असता त्याच्या घरामध्ये 500 ते 1000 रुपयाच्या बनावटी चलनी नोटा रंग प्रिंटर कागद पेज कटर कात्री इत्यादी सामग्री मिळून आल्याने ती पोलिसांनी जप्त करत त्याच्या विरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 629/2021 भादवी कलम 489A, 489D, 489E प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे। आता या नोटांचा वापर कोठे केला साथीदार यासोबतच बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप उपनिरीक्षक हनुमान उगले अंमलदार भालचंद्र दिवटे सुधीर खाडे सूरज कदम सत्यजित शिंदे श्रीनाथ गवळी सचिन लोळगे व पोलीस मित्र अभिजित जाधव यांनी केली असून लवकरच उर्वरित आरोपी अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। यातील आरोपीने कुणाची बनावट नोटांच्या आधारे फसवणूक केली असेल तर पारनेर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पारनेर पोलीस स्टेशनने केले आहे। यावेळी बोलताना काय म्हणाले पोलीस निरीक्षक घनश्याम बळप पाहूयात। पोलीस निरीक्षक पारनेर पोलीस ठाणे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर पोलीस ठाणे येथे टाकळी ढोकेश्वर गावामध्ये 26/8/2021 रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास SBIचा एक ATM फोडायचा प्रयत्न झाला होता। त्या ATM मध्ये त्याच दिवशी 34 लाखाची कॅश भरण्यात आलेली होती दुपारी आणि त्याच रात्रीच्याला हा प्रयत्न झाल्यामुळे कुणीतरी स्थानिक किंवा बँकेशी रिलेटेड कुणी आहे का या पद्धतीने तपास चाललेला होता। सदर तपासामध्ये जे व्हिडिओ फुटेज आलेलं होतं त्या व्हिडिओ फुटेजमध्ये 2 इसम वायर रोपच्या साह्याने संपूर्ण मशीन उकडून नेताना दिसत होते। तर त्याचा शोध घेत असताना मिळालेल्या फुटेजवरून आणि त्या फुटेजमध्ये ज्या गाडीच्या मार्किंग आलेल्या होत्या त्यावरून पारनेर पोलिसांनी गोपनीय यंत्रणा राबवून जागोजागी छापे टाकून वगैरे तो गुन्हा उघडकीस आणला। तो गुन्हा उघडकीस आणत असताना त्या गुन्ह्यामध्ये 2 बंधू रोकडे नावाचे, एकाचं नाव आहे विकास सुरेश रोकडे व त्याचा मोठा भाऊ संदीप रोकडे, हे 2 जण निष्पन्न झाले आणि त्यासोबत पप्पू खोसे नावाचा एक आरोपी निष्पन्न झालेला आहे। सदर तपास चालू असताना पोलिसांना अशी इन्फॉर्मेशन येत होती की हा विकास रोकडे आहे तो आधीपासून क्रिमिनल माइंडेडच आहे थोडा आणि तो सध्या काही चलनी नोटा पण बनावट चलनामध्ये आणतो आहे किंवा हे करतो आहे अशा पद्धतीने। पण विकास रोकडे ज्यावेळेस ताब्यात आल्यावरती त्याच्याकडे ATM चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्या गुन्ह्यात वापरलेल्या साहित्यांची वाहनाची रिकवणीच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू असताना त्याच्या आजीचं जे घर आहे त्या आजीच्या घरामध्ये घरझडती घेत असताना पोलीस उपनिरीक्षक उगले आणि त्यांच्यासोबत पारनेरची जी टीम होती त्यांना अशा आक्षेपार्ह वस्तू। ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज पारनेर।